नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये राज्यशास्त्र आणि स्पर्धा परीक्षा भाग 14 आपण चर्चा करणार आहोत. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अंतर्गत पदवी स्तरावर विशेषतः BA TYला आपल्याला पाश्चिमात्य राजकीय विचारवंत हा पेपर अभ्यासला आहे. आणि या पाश्चिमात्य राजकीय विचारवंतामध्ये प्लेटो, ॲरिस्टॉटल, मॅकियावेली हे विचारवंत जसे स्पर्धा परीक्षेसाठी एक महत्त्वपूर्ण विचारवंत मानले जातात, त्याच श्रृंखलेमध्ये कार्ल मार्क्स हा विचारवंतसुद्धा स्पर्धा परीक्षेसाठी एक महत्त्वपूर्ण विचारवंत मानला जातो. अनेक प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये कार्ल मार्क्सच्या संदर्भातसुद्धा विचारले जातात आणि म्हणून या विचारवंताची उपयुक्तता स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात तपासून पाहणं हे क्रमप्राप्त ठरतं. विद्यार्थी मित्रांनो, कार्ल मार्क्सचे विचार पाहत असताना कार्ल मार्क्सचा संदर्भ स्पष्ट करत असताना कार्ल मार्क्सचा कार्यकाळ आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कुठला कार्यकाळ होता कार्ल मार्क्सचा? 19व्या शतकामध्ये 1818 ते 1883 हा कार्ल मार्क्सचा कार्यकाळ असलेला आपल्याला दिसतो. जर्मनीसारख्या देशामध्ये 1818ला या कार्ल मार्क्सचा जन्म झाला आणि 1883ला कार्ल मार्क्सचा मृत्यू झालेला आपल्याला या ठिकाणी दिसतो. आणि त्या अनुषंगाने कार्ल मार्क्सचं जे काही राजकीय लिखाण आहे, राजकीय साहित्य आहे, जे काही ग्रंथरचना आहे, ती ग्रंथरचना आपण ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला आपल्याला असं दिसतं की कार्ल मार्क्सचा 1867 प्रकाशित झालेला दास कॅपिटल हा ग्रंथ अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो. दास कॅपिटल हा ग्रंथ, या ग्रंथाशिवाय सुद्धा मोठ्या प्रमाणात लिखाण, अनेक ग्रंथांची निर्मिती कार्ल मार्क्स यांनी केलेली आपल्याला दिसते. आणि म्हणून कार्ल मार्क्सचे विचार पाहत असताना हा दास कॅपिटल हा ग्रंथ जितका महत्त्वाचा आहे, तितकेच महत्त्वाचा त्याचा कम्युनिस्ट मॅनिफेस्टो, त्याला साम्यवादाचा जाहीरनामा म्हणून सुद्धा ओळखल्या जातं. हा कम्युनिस्ट मॅनिफेस्टो 1848 प्रकाशित झालेला आपल्याला दिसतो. त्यानंतर द पॉवर्टी ऑफ फिलॉसॉफी हा सुद्धा एक ग्रंथ 1847 प्रकाशित झालेला आपल्याला दिसतो. आणि राजकीय साहित्यामध्ये त्याचंही एक महत्त्व असलेलं आपल्याला पाहावास मिळतं. होली फॅमिली 1845 हा ग्रंथसुद्धा महत्त्वाचा आहे. आणि त्याचबरोबर द सिव्हिल वॉर अँड क्लास स्ट्रगल इन फ्रान्स हा 1849 प्रकाशित झालेला ग्रंथसुद्धा त्या एकूण कार्ल मार्क्सच्या ग्रंथांमधला एक महत्त्वपूर्ण राजकीय साहित्याचा ठेवा असलेला आपल्याला पाहावास मिळतं. विद्यार्थी मित्रांनो, या कार्ल मार्क्सचा द कम्युनिस्ट मॅनिफेस्टो असो, द पॉवर्टी ऑफ फिलॉसॉफी असो, होली फॅमिली असो, व्हॅल्यू प्राईस अँड प्रॉफिट असो, दास कॅपिटल असो किंवा द सिव्हिल वॉर अँड क्लास स्ट्रगल इन फ्रान्स हा ग्रंथ असो, हे सगळे ग्रंथ अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. त्यातल्या त्यात त्याचा दास कॅपिटल या ग्रंथाचं महत्त्व अनन्यसाधारण असलेलं आपल्याला दिसतं. या ग्रंथांचा संदर्भ पाहत असताना कार्ल मार्क्सची राजकीय दृष्टी काय होती, त्याचा दृष्टिकोन राजकीय संदर्भात कसा होता, या गोष्टी त्या संपूर्ण ग्रंथांच्या माध्यमातून स्पष्ट होत असताना आपल्याला दिसतात. आणि जागतिक स्तरावर 19व्या शतकामध्ये जे विचार कार्ल मार्क्स यांनी मांडले, त्या विचारांचा प्रभाव 20व्या शतकामध्ये जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणावर झालेला आपल्याला दिसतो. बघा, विचार कुठलाही संघर्ष आधी मनामध्ये तयार होतो आणि मनामध्ये तयार झालेल्या संघर्षाला वास्तवामध्ये रूप नंतर मिळत असतं, आधी ते विचार मनामध्ये तयार होतात. कार्ल मार्क्सच्या मनामध्ये 19व्या शतकात जे विचार निर्माण झाले, त्याची उपलब्धी म्हणून त्याचे ग्रंथ जे काही त्यांना निर्माण केले, त्या ग्रंथाचे पडसाद आपल्याला 20व्या शतकामध्ये पडलेले दिसतात संपूर्ण जगावर. कुठलाही एक देश नाही तर संपूर्ण जग या कार्ल मार्क्स यांच्या विचारांनी प्रभावित झालेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आणि 20व्या शतकामध्ये ज्या क्रांत्या झाल्या, 20व्या शतकामध्ये जे काही वैचारिक द्वंद्व झालं, वैचारिक संघर्ष झाले, त्या वैचारिक संघर्षांचा आणि त्या 20व्या शतकातील क्रांत्यांचा संदर्भ ज्यावेळेला आपण तपासून पाहतो, त्यावेळेला त्याचं बीजारोपण 19व्या शतकामध्येच कार्ल मार्क्स यांनी आपल्या विचारांच्या माध्यमातून आपल्या राजकीय साहित्यामध्ये ते बीज त्या ठिकाणी रोवलेले आपल्याला दिसतात. आणि त्या माध्यमातून त्याचे विचार पाहत असताना कार्ल मार्क्सच्या विचारांचं महत्त्व, त्याची महत्ता, त्याचं श्रेष्ठत्व आपल्याला असलेलं या ठिकाणी दिसतं. विद्यार्थी मित्रांनो, कार्ल मार्क्स यांनी जे विचार मांडलेत त्याचीच उपलब्धी 20व्या शतकामध्ये 1917 रशियामध्ये लेनिनच्या नेतृत्वाखाली जी बोल्शेविक क्रांती झाली त्याच्यामध्ये आपल्याला
कार्ल मार्क्सच्या विचारांचाच प्रभाव दिसतो. 1949 चीनमध्ये माओत्से तुमच्या नेतृत्वाखाली जी साम्यवादी क्रांती झाली त्या साम्यवादी क्रांतीमागे सुद्धा मूलभूत तत्वज्ञान म्हणून कार्ल मार्क्सच्या विचारांचाच आधार असलेला आपल्याला दिसतो. इतकंच नाही तर दुसऱ्या महायुद्धानंतर 1945 जगाचं विभाजन ज्या दोन गटात झालं, एक अमेरिका धार्जिना गट आणि दुसरा सोव्हिएट रशिया धार्जिना गट, या दोन गटांचं विभाजन हे विचारधारेच्या आधारावर झालं. एक भांडवलशाहीचं समर्थन करणारा अमेरिकेसारखा गट आणि दुसरा गट सोव्हिएट रशिया, की जो मार्क्सवादी विचारधारेचं समर्थन करणारा गट होता, त्या माध्यमातून जगाची विभागणी वैचारिक संघर्षाच्या माध्यमातून 1945 पुढे येत असलेली आपल्याला दिसते. 1990 जो शीतयुद्धाचा संदर्भ दिसतो, 1945 ते 1990 जागतिक स्तरावर जो शीतयुद्धाचा संदर्भ आपल्याला दिसतो, तो संदर्भ ज्यावेळेला आपण तपासून पाहतो त्यावेळेला शीतयुद्ध म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर विचारांमधील युद्ध, वैचारिक युद्ध, वैचारिक द्वंद्व म्हणून सुद्धा आपण त्याचा विचार या ठिकाणी करत असताना आपल्याला दिसतं. आणि म्हणून किती प्रभावशाली तत्वज्ञान कार्ल मार्क्स यांनी मांडलं की त्याला 20व्या शतकामध्ये एक मूर्त स्वरूप प्राप्त झालेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आणि साम्यवाद आणि समाजवाद या माध्यमातून एक नवीन विचाराचं वारं, समताधिष्ठित समाजव्यवस्था निर्माण करण्याच्या संदर्भातलं तत्वज्ञान कार्ल मार्क्सच्या विचारांच्या माध्यमातून पुढे येत असलेलं आपल्याला दिसतं. आणि त्या माध्यमातून जागतिक स्तरावर प्रभाव निर्माण करण्याचं कार्यसुद्धा त्यांनी या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे एकूणच त्यांच्या तत्वज्ञानाचा जो आधार आहे तो श्रमिक आहे. एकूणच त्यांच्या तत्वज्ञानाचा जो आधार आहे तो गरीब शेतकरी वर्ग, गरीब मजूर वर्ग, जो कारखान्यामध्ये काम करणारा श्रमिक आहे, कामगार आहे, गरीब आहे, तोच त्याच्या एकूण विचारांचा, एकूण तत्वज्ञानाचा आधार असलेला आपल्याला दिसतो. आणि या श्रमिक लोकांच्या भोवतीच, या श्रमिक लोकांना न्याय मिळवून देण्यासाठीच, समतामध्ये समताधिष्ठित व्यवस्था निर्माण करण्यासाठीच संपूर्ण तत्वज्ञानाचा आधार घेत विचारांची मांडणी करण्याचं काम या ठिकाणी कार्ल मार्क्स यांनी दास कॅपिटल नावाच्या ग्रंथाच्या माध्यमातून केलेलं आपल्याला दिसतं. आणि म्हणून अतिरिक्त मूल्याचा सिद्धांत असेल, त्यांचा ऐतिहासिक भौतिकवादी द्वंद्ववाद असेल, या सगळ्या गोष्टींचे संदर्भ शेवटी एक प्रकारचा वर्ग संघर्ष हा भूतकाळामध्ये कसा होता आणि तो वर्तमान काळामध्ये सुद्धा आहे, या सगळ्या गोष्टी भूतकाळ आणि वर्तमान काळाचा संदर्भ स्पष्ट करत त्यांनी प्रत्येक काळामध्ये हा अन्याय आणि हा अत्याचार प्राचीन काळापासून होत आल्याचं एक प्रकारे नमूद आपल्या विश्लेषणामध्ये नमूद केलेलं दिसतं. आणि त्या माध्यमातून श्रमिकांच्या बाजूनं, कामगारांच्या बाजूनं, गरीब वर्गांच्या बाजूनं आपले विचार मांडून हे भांडवलदार वर्ग कशा पद्धतीने गरिबांचं शोषण करतात, कामगार वर्गांचं शोषण करतात, मजुरांचं शोषण करतात आणि त्यांच्या अतिरेकी शोषणाच्या माध्यमातून स्वतः कुठल्याही पद्धतीचं श्रम न करता कसे धनाढ्य होतात आणि त्या माध्यमातून समाजामध्ये कशा पद्धतीची विषम व्यवस्था निर्माण होते आणि या विषम व्यवस्थेला तडा देण्याचं काम या ठिकाणी समताधिष्ठित व्यवस्थेचं समर्थन करत असताना त्यांनी या ठिकाणी केलं. आणि त्या माध्यमातून अत्यंत प्रभावी, अत्यंत स्फोटक अशा पद्धतीचं तत्वज्ञान आपल्या विचारांच्या माध्यमातून मांडण्याचं काम या ठिकाणी कार्ल मार्क्स यांनी आपल्याला केलेलं दिसतं. आणि त्या अनुषंगाने सैद्धांतिक पातळीवर आपण ज्यावेळेला कार्ल मार्क्स चांगल्या पद्धतीने समजावून घेतो त्यावेळेला कळत न कळत अनेक वस्तुनिष्ठ प्रश्न आणि कार्ल मार्क्स यांची जी काही विचारधारा आहे ती विचारधारा ग्रहण केल्यानंतर जो काही संदर्भ सार आपला स्पष्ट होतो ती गोष्ट या ठिकाणी स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा महत्त्वाची आहे आणि अभ्यासाचा एक विषय म्हणून सुद्धा ती अत्यंत महत्त्वाची असलेली आपल्याला दिसते. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या सगळ्या गोष्टींचा बारकाईने संदर्भ सार लक्षात घेत आपण जर अभ्यास केला तर स्पर्धा परीक्षेबरोबरच आपण अनेक प्रकारची तयारी, बौद्धिक स्तरावर अनेक प्रकारची तयारी या ठिकाणी करत असतो, याची जाणीव पदवी स्तरावरच विद्यार्थ्यांना होणं आवश्यक आहे. यासाठी हा एक प्रयत्न असून विद्यार्थ्यांपर्यंत या गोष्टी पोहोचणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांपर्यंत या गोष्टी पोहोचतील, त्यांना त्यांच्यामध्ये अनेक बदल येणाऱ्या काळामध्ये होतील अशी अपेक्षा आपण या ठिकाणी करूया. आणि या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा नवीन संकल्पनेसह आपण भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद.